नवी मुंबईच्या घणसोलीमधील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे ही शाळा उद्यापासून 7 दिवस बंद करण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना वाशीमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय. नवी मुंबई महापालिकेची 3 वैद्यकीय पथकं आज पुन्हा कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत गेली होती, पण काही विद्यार्थी घाबरून शाळेत आले नव्हते, त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन चाचणी करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे पालकही आता घाबरले आहेत. तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तो शाळेत आला आणि शाळेत आल्यामुळे डॉक्टरांनी पूर्ण आमच्या सर्व 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची टेस्टिंग सुरू केली आणि त्या टेस्टिंगमध्ये मग आमचे काही मुलं पॉझिटिव्ह आले. तरी एकंदरीत बघितलं तर तसा कुठलाही मुलाला त्रास वगैरे नाही आहे आणि कुठल्या असिम्प्टॅटिक असे सगळे कारण त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे असं घाबरून जायचं कारण नाही आहे. सगळी काळजी आमचे पूर्ण शाळा आणि शाळेतील सर्व सहशिक्षक सर्व आम्ही काळजी घेतोच आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.